बातमी बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातून आहे। या तालुक्यामध्ये खुनाचे सत्र सध्या सुरू झालेले आहे। दरम्यान आरोपीने जोपर्यंत माझ्या पत्नीच्या खुनाचे मारेकरी सापडत नाहीत तोपर्यंत खुनाचे सत्र सुरूच राहील असा इशारा दिलेला आहे। शिरूर कासार तालुक्यातील 2 दिवसांपासून खुनाचे सत्र सुरू झाले असून आनंदगाव येथे 6 मे रोजी रात्री भुईमोगाची राखण करण्यासाठी गेलेल्या कुंडलिक सुखदेव विधणे वयवर्ष 65 यांचा संध्याकाळी धारदार शस्त्रानं भोकसून खून करण्यात आलाय। तर 5 मे रोजी संध्याकाळी खांबालिंबा गावातील नारायण गणपती सोनवणे यांच्यावरती झोपेत असताना खुणेकरानं धारदार शस्त्रानं भोकसून गंभीर जखमी केले। आनंदगाव येथील मयत वृद्धाजवळ खून करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे। त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे, माझ्या बायकोचा खून झाला असून बायकोच्या खुनाचे मारेकरी जोपर्यंत सापडणार नाहीत तोपर्यंत खुनाचे सत्र सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। जाहीर अहवाल, मी सिद्धार्थ माने, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन शिरूर कासार। पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिनांक 5/5/2022 रोजी रात्री 1:30 सुमारास मौजे खांबा येथील श्री नारायण गणपती सोनवणे वय 65 वर्ष हे वयोवृद्ध त्यांच्या घरासमोरील अंगणात बाजेवर झोपले असता अज्ञात आरोपीने त्यांना धारदार शस्त्राने गालावर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे। तसेच काल दिनांक 6/5/2022 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास मौजे आनंदगाव येथील श्री पुंडलिक सुखदेव विघ्ने वय 65 वर्ष हे एकटेच त्यांचे स्वतःचे शेतात गुरे ढोरे असल्याने राखणीवर गेले असता कोणीतरी अज्ञात माथे फिरून धारदार शस्त्राने त्यांना गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले असून सदर प्रकरणी पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे गुन्हा दाखल आहे। आम्ही पोलीस निरीक्षक स्वतः तपास करीत आहोत, तपास सुरू आहे। पुनश्च शिरूर तालुक्यातील सर्व जनतेस आवाहन करतो की सध्या गर्मी उन्हाळ्याचे दिवस असल्याने वयोवृद्ध व्यक्ती नागरिक घरासमोरील अंगण मंदिराचा कोटा शेतातील वस्तीवर मोकळे रानात किंवा इतर ठिकाणी एकटे झोपत आहेत। सदर माथेपूर्वी सम त्याचा फायदा घेऊन वयोवृद्ध व एकटे झोपेत असलेल्या इसमांना धारदार शस्त्राने मारहाण करीत आहे। तरी आपण सर्व जनतेस पोलीस निरीक्षक या नात्याने मी आवाहन करतो की सदर घटनेविषयी कोणाच्या मनात भीती बाळगू नका, मात्र जागरूकता ठेवलीच पाहिजे। एकट्या दुकट्याने उघड्यावर झोपू नये। गावातील ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी 4 ते 5 तरुण मुलांनी रात्री गस्त सुरू ठेवली पाहिजे। त्यानंतर जे वस्तीवर राहतात त्या वस्तीवरील तरुण मुलांनी सुद्धा 2 ते 3 तरुणांनी गस्त केली पाहिजे रात्रीची। आपल्या गावात रात्री कोणी अनोळखी सम किंवा कोणी संशयित दिसल्यास